रावचे सुपुत्र डॉक्टर विठ्ठल तानाजी गायकवाड यांना शिवाजी विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक राजकुमार तानाजीराव गायकवाड, मंजुनाथ तानाजीराव गायकवाड, डॉक्टर विक्रमसिंह कदम, सौ शोभा विक्रमसिंह कदम, ओम चंद्रकांत गायकवाड, रोहित आणि राहुल राजकुमार गायकवाड, बलवडी युवराज संपतराव पवार, पृथ्वीराज संपतराव पवार चितळी म्हैसूर, शंकरराव जाधव वलवण म्हैसूर आणि मित्र आणि मित्रपरिवार. संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने फडके प्रकाशन गुडघ्यावर. फडके प्रकाशनाकडून छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान. फडके प्रकाशनच्या CBS अभ्यासक्रमात मराठ्यांचा राजकीय इतिहास या पुस्तकात छत्रपती संभाजी राजांचा अवमानकारक उल्लेख केल्याने संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील व त्यांच्या टीमने फडके प्रकाशनच्या कार्यालयात धाव घेत जाब विचारला. सदर पुस्तकात पान 9 वरती छत्रपती संभाजी राजांचा वध केला असा उल्लेख केल्याने संतापलेल्या संभाजी ब्रिगेडने दणका देताच फडके प्रकाशनने चूक झाली असं म्हणत मंदार मोरेश्वर फडके यांनी कान पकडून माफी मागत चुकीची दुरुस्ती करतो असे कबूल केले. दिलगीर नाही रे, नाक घासून नाक घासून माफी मागतो. म्हणजे आम्ही माफी मागतो आणि आम्ही ही पान संपूर्ण बदलून संपूर्ण दुरुस्ती आम्ही करून घेतो, याची आम्ही ग्वाही देतो. ग्वाही कुठलं रे, ग्वाही कसली द्यायला लागलाय तू? अरे चूक केलेल्या म्हणाव, खातो म्हणाव, शेण खातो आणि म्हणाव चूक सुधरतो म्हणाव, म्हण जरा सर. तुझी ही सभ्य भाषा आम्हाला सांगतो तू. आम्ही दुरुस्त करतो. कान पकडा, कान पकड चल, कान पकडा. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या संतप्त कार्यकर्त्यांनी फडके यांना चांगली स्तंभी देत पुन्हा अशी चूक केली तर महागात पडेल असा इशारा दिला. चला पाहूयात काय म्हणाले संभाजी ब्रिगेडचे कोल्हापूरचे अध्यक्ष रुपेश पाटील. नमस्कार. हे फडके प्रकाशनचं पुस्तक आहे, BA भाग 3 आणि मराठ्यांचा राजकीय इतिहास नावाचं पुस्तक लिहिलंय. या पुस्तकात प्रकाशनाच्या वतीनं हरामखोरीपणा केलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल जे लिहिलेलं आहे ते इथं वाक्य तुम्ही बघून घ्या, मी वाचत नाही, दिसते. छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर, पुढं काय म्हणतोय बघा. यो तर ही फडके प्रकाशन नावाची जी संस्था आहे, ही भामती संस्था आहे, ही जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर मराठ्यांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण करायला लागलेत. याच्यामध्ये वाचत असताना तुम्हाला दिसून येईल, म्हणजे मी हे वाचायला लागलो, माझ्या मुलीनं चूक दाखवून दिल्या. वध आणि हत्या यातला फरक सांगा म्हणायला लागली, त्यावेळेला मी आज यांच्याकडे आलो. तर ही जाणीवपूर्वक म्हणजे यांच्या हे वाचायला लागलं, वाचणाऱ्या माणसाला ॲटोमॅटिक शिवाजी महाराज, संभाजी महाराज अगर मराठ्यांच्यापेक्षा पेशवा मोठा, अगर पेशवा योद्धा असं अशा पद्धतीचं चित्र केलेलं आहे. मुळात मराठ्यांची मराठेशाही संपवण्यासाठी पेशव्यांनी हरामखोरीपणा केला म्हणूनसाठी त्या फसवणुकीतनं पेशवाईवर आलेले. पेशवाईचा आणि मराठ्यांचा काडी मात्र संबंध नाही. ज्या पद्धतीनं मोगलाई होती त्या पद्धतीने ही पेशवाई आहे, ही दोन्ही मराठ्यांचे शत्रू आहेत. पण ह्या पुस्तकातनं मात्र हे फडके जाणीवपूर्वक वेगवेगळ्या चुका घडवून आणत आहेत. त्यामुळं मी समस्त कोल्हापूरकरांना विनंती करतो की फडके प्रकाशनचं कुठलंही पुस्तक तुम्ही संदर्भासाठी, अगर गाईड संदर्भासाठी घेऊ नका. त्याच्यापेक्षा बहुजन लेखकांनी लिहिलेली असतील किंवा शासनाची अधिकृत पुस्तकं असतील तीच पुस्तकं वाचा, कारण हे पुस्तक तो अनेक वर्षापासून छापतो आहे. मला आमच्या कोल्हापुरातल्या विद्यार्थ्यांच्याबद्दल आम्हाला कीव वाटते की तुम्हाला एवढ्या दिवसात वाचत असताना अभ्यासक्रमामध्ये या हत्या आणि वध या दोन शब्दातला फरक का कळाला नाही. त्यामुळे आता आपला IQ वाढणं गरजेचं आहे, अन्यथा ही लोकं आम्हाला हमालीची कामं करायला अगर खालच्या कामासाठी सातत्यानं राबवलं जाईल. त्यामुळे आपली बौद्धिक कक्षा उंचावली पाहिजे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं. सर्व बहुजनांनी या फडके प्रकाशनापासून आणि ह्यांच्यासारख्या अजून काही प्रकाशनं असतील तर त्यांच्या प्रकाशनापासून सावध राहावं. जिथं दिसल जसं विंचू पिंडेवरी बैसला तेथे पैजाराचे काम काय असं तुकाराम महाराजांनी सांगितलं, म्हणजे विंचू पिंडेवर आला तर त्याला पायतानानं मारा म्हणून सांगितलं आहे. तसं हे प्रकाशन असं कुठं दिसत असलं तर प्रत्येकानं आपापली कोल्हापुरी पायतानं घट करून यासनी बडवायचं काम करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय. दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सदरची चूक दुरुस्त करून घेऊ असे सांगितले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार भाई जयंत पाटील यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड यांनी सदरची चूक दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. निर्भीड आणि निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन.
ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.